अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाघर येथील डॉक्टर अनिता देवानंद सरताळे यांच्या विरोधात महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामनेर तालुक्यातील मांडवे येथील एका गतिमंद महिलेवर शेनफड सोनवणे नामक इसमाने सतत अत्याचार केल्याने यात ती महिला गर्भवती राहिली। सदर बाब महिलेच्या आईच्या लक्षात येताच आई व भावाने तिला वाघर येथील डॉक्टर अनिता देवानंद सरताळे यांच्याकडे नेत तिचा गर्भपात करवून घेतला। सदरील माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक विनय सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गर्भपात करणाऱ्या डॉक्टर अनिता सरताळे व महिलेवर अत्याचार करणारा शेनफडू सोनवणे याच्याविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनवणे यास न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर डॉक्टर अनिता सरताळे या दवाखाना बंद करून पसार झाले आहेत। पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक आरोपीने एका पीडितेवर मागचे 6 महिन्यापासून जबरी संभोग केलेला होता। त्याच्यातून सदर पीडित महिला ही गर्भवती राहिली। गर्भवती राहिल्यानंतर सदर पीडित महिलेचं बेकायदेशीर गर्भपात करण्यात आलेला आहे, तर त्याबाबत पहूर पोलीस स्टेशनला जबरी संभोग तसंच बेकायदेशीर गर्भपाताबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये 4 आरोपी आहेत, त्याच्यातले मुख्य आरोपी आहे तो जबरी संभोगातला आरोपी आहे आणि दुसरे 3 आरोपी आहेत ते त्याच्याशी संबंधित आहेत आणि शेवटचे जे आरोपी आहेत ते डॉक्टर आहेत ज्यांनी तो बेकायदेशीर गर्भपात केलेला आहे सदर पीडित महिलेचा। त्याच्यामध्ये आपण शेनफडू रामदास सोनवणे हे मुख्य आरोपी जो आहे हा संशयित, तर त्याला पोलिसांनी पौर पोलीस स्टेशनला अटक केलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे। आणि डॉक्टर अनिता देवानंद सरताळे साई हॉस्पिटल वाघारी हे संशयित आरोपी आहेत। पीडितेच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्या पीडितेचे बेकायदेशीर गर्भपात केलेला आहे आणि याच्यामध्ये डॉक्टर विनय पंढरीनाथ सोनवणे हे मेडिकल ऑफिसर आहेत, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे। जनतेने गर्भपात असे बेकायदेशीर पद्धतीने करू नयेत आणि जे गर्भपाताचे जे प्रोसिजर असते, गर्भपात कुठल्याही महिलेला करायचा असल्यानंतर त्याचे नियम आहेत, डिक्लेरेशन आहे, डॉक्टरनं पण ते चेक केलं पाहिजे। कोणत्याही डॉक्टरनी ते गव्हर्नमेंटनी ते घालून दिलेली प्रोसिजर आहे, तर त्या प्रोसिजरच्या विरुद्ध बेकायदेशीरपणे गर्भपात करता कामा नये आणि काही आर्थिक लाभाच्या पोटी बरेच डॉक्टर्स या गोष्टीला बळी पडतात, तर ते अवॉइड केलं पाहिजे आणि लोकांनीसुद्धा अशा डॉक्टर्सकडे बेकायदेशीर गर्भपात केला नाही पाहिजे, कारण ते त्या पीडित महिला असतात, त्यांच्या जीवालासुद्धा धोका आहे त्याच्यामुळे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।